हाय फ्रेंड्स, मी शीतल पवार शुभाश्रू किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण मक्याचे धिरडे ही रेसिपी पाहणार आहोत। तर त्यासाठी कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि लसूण, हा कांदा बारीक चिरलेला, कणिक आहे, गव्हाचं पीठ, हे स्वीट कॉर्न्स आहे, यातील काही मसाले आपल्याला लागतील, तिळं जिरं लागेल आपल्याला यामध्ये। तर आपण स्वीट कॉर्न, अद्रक, लसूण आणि मिरची याची पेस्ट बनवून घेणार आहोत। हे छान वाटण झालेलं आहे आपलं स्वीट कॉर्नचं। तर मी या डिशमध्ये काढून घेते का असं जाड भांडं घ्याय का ग, आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पीठ। भांड्यामध्ये मी पाणी घालू, थोडस हलवून घेऊ, यामध्ये ओतणार आहे। हे पहा, आपण हे बारीक करून वाटण घेतलेलं आहे, तर त्यामध्ये मी हा बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकणार आहे। मिक्स करा, कोथिंबीर आहे बारीक चिरलेली, थोडं मीठ चवीपुरतं अर्धा चमचा, थोडी हळद घालते मी अर्धा चमचा छोटासा, हे ती आहेत पांढरे ती एक दोन चमचे, जिरं छोटा स्पून आहे त्यामुळे मी एक चमचा आणि ती दोन चमचे घातलेले आहेत। छान मिक्स करून घ्या, थोडं पाणी घाला त्यामध्ये, कारण आपल्याला त्यामध्ये गव्हाची कणिक घालायची आहे, गव्हाचं पीठ। तर त्यामध्ये मी ओतते एक वाटी, हे छान मिश्रण मिक्स करून एक पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला। जसं आपण धिरडे बनवतो, आंबोळी बनवतो, घावन बनवतो, त्याप्रमाणे ही पेस्ट तशी बनवायची त्या पीठासारखी। पाणी लागल्यास आपण अजून थोडं घालू यामध्ये, छान मिक्स करा। आपण गॅस चालू करून घेऊ, त्यामध्ये एक चमचा तेल टाकते मी, बॅटर त्याच्यावर पसरून घेऊ आपण। वाटल्यास तुम्हाला थोडं अजून पाणी घालावं असं वाटलं तर घालू शकता तुम्ही। छान धिरडे आता भाजून घ्यायचे आपण, एक दोन मिनिटं त्यावर मी झाकण ठेवते। एक बाजू छान भाजली की आपण दुसरी बाजूही भाजून घेऊ, टर्न करून घेऊ। हे छान दोन्ही बाजूनी भाजले, आता आपण काढून घेऊ। तसंच आपण अजून एक बनवून घेऊ। हे आपले पराठे, हे आपले धिरडे म्हणू आपण, धिरडे तयार आहेत, त्याबरोबर सॉस आणि हे थोडे मक्याचे दाणे मी टॉस करून घेतलेले आहेत, फक्त गरम करून गार्निशिंगसाठी वापरते मी। फ्रेश कोथिंबीर गार्निशिंगसाठी। हे आपले मक्याचे धिरडे तयार आहेत, खूप छान लागतात, करून पहा। आवडल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। मक्याचे धिरडे।